एकनाथ खडसे यांनी महाजनांचे दोन्ही दावे फेटाळले. सगळं मिटवून टाकू असं महाजनांना म्हणालोच नाही. शहांनी भेट नाकारली असं महाजनांना कोणी सांगितलं? दोन दावे गिरीश महाजन यांच्याकडून खडसेंबाबत करण्यात आलेले होते, मात्र हे दोन्ही दावे एकनाथ खडसे यांनी फेटाळलेले आहेत. रक्षा खडसे यांनी महाजनांना काहीच सांगितलं नाही असंही एकनाथ खडसे म्हणतात. मी रक्षाताईंशी चर्चा केली, रक्षाताई म्हणे मी असं कुठेही बोललेली नाही. मी फक्त एवढं म्हटलं की अमित शहा साहेबांची भेट घ्यायला मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी भेट न झाल्यामुळे दूरध्वनीवरून माझं त्यांच्याशी संभाषण झालं, एवढंच बोललेलं होतं. अमित शहा साहेबांची भेट घेण्याच्या संदर्भामध्ये मी पूर्वकल्पना माननीय शरद पवार साहेबांना दिलेली होती आणि शरद पवार साहेबांनीही मला सांगितलं की ठीक आहे, अपॉइंटमेंट नाही तुम्हाला गर्दीमुळे नाही भेटता आलं तर मी स्वतः तुमच्यासोबत येईल आणि आपण दोघंजणं जाऊन माननीय अमित शहा साहेबांची भेट घेऊ हे शरद पवार साहेबांनी मला सांगितलेलं आहे. मी देवेंद्र फडणवीसांची भेट मागितली, मिटून टाका वगैरे असा प्रकार मी काही बोललोच नाही. फक्त देवेंद्र फडणवीसांचे बोलत असताना त्यांना म्हटलं की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ठीक आहे मी पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कळवतो आणि तेवढाच विषय फक्त त्या ठिकाणी झाला. मिटवणं वगैरे हा तर काही विषय झाला आणि काय मिटवायचं हे अजूनही माझ्यासमोर आहे. पुण्यामध्येच काही चर्चा नाही आहे. नाथाभाऊवर सर्वांना विश्वास आहे की नाथाभाऊ काही पक्ष बदलवणार नाही आणि नाथाभाऊ काही खोक्यावर विकला जाणारा माणूस नाही आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे